हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. दिस अक्षय कुमार. आज आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये जी प्राईज ॲक्शन फॉर्म झाली, ही प्राईज ॲक्शन कशा प्रकारे प्राईज ॲक्शननं त्या ठिकाणी काम केलं आणि येणाऱ्या उद्यासाठी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. जेव्हा मार्केटमध्ये आपण काम करत असतो तेव्हा मित्रांनो, आपल्याला बायर्स अँड सेलर्स प्रॉस्पेक्टिव्ह व्ह्यू ठेवला पाहिजे. जोपर्यंत आपण तो व्ह्यू ठेवत नाही तोपर्यंत आपला ला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळवता येणार नाही. जर मार्केटमध्ये आपल्याला बायरचे टॉप लॉस कधी हिट होणार आहेत, सेलरचे टॉप लॉस कधी हिट होणार आहेत, किंवा सेलर्स कोणत्या लेवल्सला त्या ठिकाणी बसलेले असतील, कोणत्या लेवल्सला मार्केट होल्ड केल्यानंतर मार्केटमध्ये एक फास्ट मूवमेंट येऊ शकते, अशा गोष्टी जोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी समजणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी मार्केटमध्ये प्रॉफिटचा आनंद घेता येणार नाही. तर चाल तर पोया, मार्केटमध्ये जी काही 2 दिवसांमध्ये जी प्राईज ॲक्शन घडली, ती प्राईज ॲक्शन कशाप्रकारे घडली आणि त्यामागं काय लॉजिक होतं आणि होऊ शकतो उद्या प्राईज कशाप्रकारे काम करू शकते आणि माझा ट्रेड प्लॅन कशाप्रकारे राहील ह्यावरती आपण या ठिकाणी डिस्कस करूया. तर मागच्या 3 दिवसापासून जर तुम्ही बघताय मार्केटमध्ये मित्रांनो, कंटिन्यू सेलिंग प्रेशर या ठिकाणी येत होता, जो की हे 44,500 पासून मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आला आहे. ज्या ह्या लेवलला ह्या ठिकाणी बिग प्लेअरनं शॉर्ट केलेला आहे, शॉर्ट केल्यानंतर मार्केटमध्ये कंटिन्यू सेलिंग प्रेशर आहे. सेलिंग प्रेशर कंटिन्यूअस आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाल्यानंतर मार्केट ह्या ठिकाणी साईडवेज कन्सोलिडेट करतं आहे आणि साईडवेज कन्सोलिडेट करून म्हणजे मार्केटमध्ये ही जी रेंज ब्रेकआउट आहे, एका रेंजमध्ये मार्केट अडकल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक फारसं ट्रेड ह्या ठिकाणी मिळालं नाही, फारसं ट्रेड मिळालं नाही. आणि मार्केटनं काय केलं, नेक्स्ट डेला आहे जेव्हा 14 डेजला जेव्हा मार्केट ह्या ठिकाणी ओपन झालं, पण ह्या जी रेंज बनवली होती त्या रेंजच्यावरती मार्केट सस्टेन झालं नाही. मार्केट निगेटिव्ह असल्यामुळं मार्केटमध्ये अजून सेलर्स त्या ठिकाणी तुरंत ॲक्टिवेट झाला आणि ह्या जो एरिया आहे हा ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला एक शार्प सेलिंग पाहायला मिळाली. तर ही मित्रांनो मार्केटमध्ये शार्प सेलिंग आपल्याला पाहायला का मिळाली, तर चला तर आपण डेली चार्टवर जाऊन पाहूया. ही जी डेट आहे मित्रांनो, ही डेट आहे 15 जून. 15 जूनला आपल्याला शॉर्ट सेलिंग मार्केटमध्ये का पाहायला मिळाली, तर ह्याचं व्हिडिओ ह्याचं जी लॉजिक आहे ह्याचं लॉजिक ह्या ठिकाणी डेली चार्टवर लपलेलं आहे. तर ही जी आहे मित्रांनो एक 15 जूनचा जो चार्ट आहे, 15 जून ह्या 15 जूनमध्ये ह्या ही जी आहे शॉर्ट सेलिंग का, म्हणजे जास्त प्रकारे मार्केट ह्या ठिकाणी फॉल का झालं, का मार्केटमध्ये एक पॅनिक सेलिंग आलं. तर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही बघताय डेली चार्टवर, तर मार्केट कंटिन्युअस ह्या ठिकाणी एक रेंजमध्ये ट्रेड करत होतं. कंटिन्युअस एक 4 डेज जे आहे मित्रांनो, ही 4 डेज जे आहे मार्केट कोणत्याही ठिकाणी मुवमेंट झाली नव्हती. म्हणजे ज्या प्रकारे बघा, ह्या ठिकाणी कन्फ्युजन सिनेरिओमध्ये मार्केट आहे, ह्या ठिकाणी कन्फ्युजनमध्ये आहे, म्हणजे मार्केटमध्ये जे आहे ही एक चांगल्या प्रकारे मुवमेंट कुठंच झाली नव्हती. मग ही कंटिन्युअस 4 डेज मार्केटमध्ये रेंजमध्ये मार्केट ट्रॅप झाल्यामुळं मार्केटमध्ये बऱ्याच जणांचं त्या ठिकाणी टॉप लॉस हिट झालं. ज्या मित्रांनी स्ट्रॅडल ट्रँगल त्या ठिकाणी ट्रेड केला होता त्यांना तर प्रॉफिट झालं होतं, पण मार्केटमध्ये बघा 3 डेज जे आहे कंटिन्युअस मार्केट एक रेंजमध्ये होतं आणि 4 डेजमध्ये मार्केटमध्ये एक बाईंग प्रेशर आला. बाईंग प्रेशर आल्यानंतर मार्केटनं ह्या ठिकाणी हा जी प्रेशर आहे हा बाईंग प्रेशरनंतर मार्केटनं ह्या ठिकाणी ट्रेड कंटिन्यू करायला पाहिजे होता हळूहळू, पण मार्केटनं ट्रेड न कंटिन्यू करता मार्केटनं ही जी क्लोजिंग आहे ह्या क्लोजिंगच्या आतमध्ये येऊन क्लोजिंग दिलं, म्हणजे मार्केटमध्ये एक विकनेसचं साईन झालं. जर मार्केट आता ह्या ठिकाणी निगेटिव्ह क्लोजिंग दिली ठीक आहे, ह्या म्हणजे ह्या एक रिट्रेसमेंट नंतर मार्केट वरती चाललं आहे ठीक आहे, होऊ शकते एक ह्या ठिकाणी एक दिवसाचं रिट्रेसमेंट असेल. मार्केट जर ह्या कॅन्डलच्या जर 50%च्या जर वर ओपन झालं असतं, ह्या ठिकाणी आपल्याला भावामध्ये पॉझिटिव्ह साईन पाहायला मिळालं असतं आणि मार्केट ह्या ठिकाणी हळूहळू वरती गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. पण मार्केट काय झालं मित्रांनो, ह्या ठिकाणी ओपन झालं आणि ओपन झालं ह्या 50% कॅन्डलला या ठिकाणी क्रॉस करू शकलं नाही आणि खाली आल्यानंतर हळूहळू खाली यायला लागला आणि जी यस्टरडेला ह्या ठिकाणी जी थोडासा बाईंग प्रेशर या ठिकाणी आला होता त्यांचे टॉप लॉस या ठिकाणी हिट करायला लागलं आणि जी ही रेंज बनली होती, म्हणजे मार्केट ह्या रेंजमध्ये ओपन झाल्यानंतर, जास्त रेंजमध्ये ओपन झाल्यानंतर कोणाला असर झाला नसणार आहे. म्हणजे जी ह्या लेवलचे जे लोक आहेत, ह्या लेवलचे जे लोक बसले होते ह्या ठिकाणी, समजा 43,000 लेवलला जे पुट सेल करून त्या ठिकाणी बसले होते, किंवा 44,300 चे जे लोक त्या ठिकाणी कॉल सेल करून बसले होते, त्यांच्या म्हणजे माइंडसेटवर जास्त काही असर झाला नाही, कारण मार्केट या ठिकाणी थोडंसं रेंजच्या आतमध्ये ओपन झाल्यामुळे त्यांना अजून त्या ठिकाणी प्रॉफिट मिळायला लागलेलं असणार आहे. पण जेव्हा जेव्हा मार्केट या ठिकाणी हळूहळू खाली यायला लागलं मित्रांनो, तेव्हा जे हे 44,800 लेवलचे जे लोक होते किंवा 44,000चे जे लेवलचे लोक ह्या ठिकाणी पुट सेल करून जे बसले होते, मार्केट वर जाऊ शकतं, खरं मार्केटमध्ये एक बाईंग प्रेशर या ठिकाणी आला होता, हेच व्ह्यू ठेवून जे मार्केटमध्ये काम करत होते, जो म्हणजे बुलिशसाठी प्लॅन करत होते, ते लोक मार्केट जेव्हा त्यांच्या घेतलेलं म्हणजे त्या पुट स्ट्राईक प्राईजकडे मार्केट जेव्हा ट्रेड करायला लागलं तेव्हा त्यांच्या मनात फेर यायला लागला आणि जे लोक ह्या ठिकाणी बाय करून जे वरती गेले होते त्यांनी ह्या जी लेवलला त्या ठिकाणी टॉप लॉस प्लेस केला होता त्यांचे टॉप लॉस ह्या ठिकाणी हिट झालं आणि हिट झाल्यामुळं कंटिन्युअस मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक कोणत्याही प्रकारच्या ह्या ठिकाणी आपल्याला मुवमेंट पाहायला मिळालेलं नाही. जी मुवमेंटचं एक फास्ट सेलिंग म्हणजे पॅनिक सेलिंगमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी एक ट्रेंड म्हणजे बेरिश ट्रेंड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी आपण प्रॉफिटचा आनंद घेतला. तर चला तर पाहूया इंट्राडेमध्ये प्राईजनं नेक्स्ट 2 डेमध्ये कशाप्रकारे मूव्ह केलं.
तर अशा प्रकारे मार्केटमध्ये एक पॅनिक सेलिंग आलं होतं मित्रांनो. त्या पॅनिक सेलिंगचा आनंद बऱ्याच लोकांनी घेतला असेल आणि ह्या पॅनिक सेलिंगमध्ये आपल्याला जर इंट्राडे ट्रेडर असाल तर तुम्ही जर अशा प्रकारचे जर मोठमोठ्या रॅली जर मिस करत असाल तर तुम्ही इंट्राडे ट्रेडर बनू शकत नाही. तर इंट्राडे ट्रेडर बनण्यासाठी मित्रांनो तुम्हाला साईडवेज मार्केटमध्ये काम कशा प्रकारे करायचं, तुमचं रिस्क मॅनेजमेंट जर योग्य प्रकारे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रकारे नुकसान होणार नाही. जर तुमचं जर सेटअप त्या ठिकाणी साईडवेज म्हणजे मार्केटमध्ये जर नाहीत बनलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेड करायची जास्त गरज नाही. जर सेटअप बनलं तर ट्रेड केलं, असं सेटअप नाही बनलं तर त्या ठिकाणी ट्रेड करायची गरज नाही. होऊ शकतं तो डे तुम्हाला ट्रेड करायला नाही मिळाला, त्या ठिकाणी 10-20 पॉईंट ट्रेड करण्यापेक्षा दुसऱ्या डेला जर त्या ठिकाणी तुम्ही जर एक तुमचा सेटअप चांगल्या प्रकारे मिळाला आणि जी यस्टरडेला रिस्क तुम्ही मार्केटला देणार होता ती जर रिस्क आज जर वापरली तर त्या ठिकाणी होऊ शकतो तुम्हाला त्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी प्रॉफिटचा आनंद घेता येईल. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत, कधी तुम्ही मनी मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं, रिस्क मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं, ह्या जर गोष्टी तुम्हाला ओळखता आल्या तर मार्केटमध्ये अजून इझी होऊन जाईल. तर ह्या ठिकाणी काय झालं, मार्केट कंटिन्यूअस 2 डेज मार्केटमध्ये फॉलो होता, म्हणजे मार्केटमध्ये एक शॉर्ट कवरिंग मूव्ह म्हणजे एक प्रॉफिट बुकिंग येणार होतं, बरोबर आहे. मग मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग कधी होतं, जर तुम्हाला जर मित्रांनो एक हँगिंग मॅनवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा की ते हँगिंग मॅनवरती आपण पॉझिटिव्ह मार्केटसाठी कशा प्रकारे प्लॅन करू शकतो, म्हणजे ते 5 मिनिटच्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला की आपल्याला पॉझिटिव्ह साईडला एक चांगल्या प्रकारे 120 ते 150 पॉईंटची मुवमेंट किंवा 200 पॉईंट पर्यंत एक मुवमेंट कॅप्चर करू शकतो ऑप्शन बाईंगसाठी. तर कशा प्रकारे कॅप्चर करायचे त्यामागे सायकोलॉजी काय आपल्याला असते त्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये सांगूया. तर हा एक डाऊन ट्रेंड मूव्ह होता मित्रांनो. डाऊन ट्रेंड मूव्ह म्हणजे ह्या ठिकाणी मार्केट गॅप ओपन झालं, जसं की मी काही पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की गॅप अपमध्ये माइंडसेट मार्केटचा कशा प्रकारे काम करतो. तर मार्केट गॅप अप ओपन झाल्यामुळे काय झालं की हे मार्केट गॅप अप का पहिलं ओपन झालं ह्या ठिकाणी तुम्हाला प्रिव्हियस चार्टवरती ह्या ठिकाणी त्याचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल. तर प्रिव्हियस चार्टवर जर तुम्ही ह्या ठिकाणी बघितलं मित्रांनो, प्रिव्हियस चार्टवर बघा ह्या ठिकाणी एक सपोर्ट आहे, ह्या ठिकाणी एक सपोर्ट आहे आणि ह्या ठिकाणी एक सपोर्ट आहे, म्हणजे एक मार्केट सपोर्ट लेवलला ह्या ठिकाणी ट्रेड करत होतं, बरोबर आहे. मग मार्केट जर ह्या म्हणजे ह्या जर एरियात ह्या ठिकाणी जर मार्केट ओपन झालं असतं, ह्या ठिकाणी जर ओपन झालं असतं पहिले 5-10 मिनिट जर मार्केट ह्या ठिकाणी होल्ड झालं असतं मित्रांनो आणि हा जर लो काढत असतं, ह्या जी सपोर्ट बनलेला आहे ह्या ठिकाणी ह्या सपोर्टची जास्त ह्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे ह्या ठिकाणी कमी झाली होती, कारण हा सपोर्ट जे आहे हे मल्टिपल टाईम टेस्ट झाला होता. मल्टिपल टाईम टेस्ट झाल्यामुळे हा सपोर्ट जे आहे या ठिकाणी एक ब्रेक होण्याची शक्यता होती आणि ह्या ठिकाणी अजून पॅनिक सेलिंग आपल्या मार्केटमध्ये पाहायला मिळालं असतं, जे की मार्केटला 42,900 to 888 रुपीच्या आसपास आपल्याला त्या ठिकाणी एक सपोर्ट झोनला या ठिकाणी मार्केटला आलेलं पाहायला मिळालं असतं. मग हे मार्केटमध्ये काय झालं की एक मार्केट ह्या ठिकाणी जी माणसांनी ज्या ठिकाणी लोकांनी ह्या हायर लेवलला मार्केटला सेल केलं आहे, 44,500 लेवलला सेल केलं असेल किंवा 44,000 कॉल त्या ठिकाणी सेल केले असतील, ते लोक जे त्या ठिकाणी सेल करून बसलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी एक सायकोलॉजिकल लेवल त्यांची आली, म्हणजे जे त्यांना एक स्ट्रॉंग सपोर्ट दिसत होता मार्केटमध्ये तो सपोर्टला आल्यानंतर मार्केटमध्ये एक शॉर्ट कवरिंग मूव्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, मार्केट गॅप ओपन झालं. मग जे लोक ह्या ठिकाणी जे मार्केटमध्ये सेल करून बसले होते ते काय करतात, पहिले 5 मिनिट कॅन्डल वेट करतात की मार्केटमध्ये काय होऊ शकतं, मार्केट ट्रेंड कंटिन्यू करू शकतं का मार्केट ओवरती जाऊ शकतं, म्हणजे एक त्या ठिकाणी वेट केला आणि जे लोक प्रॉफिट बुक करायला सुरुवात करतात ते प्रॉफिट गॅप ओपन झाल्यामुळे मार्केटमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये प्रॉफिट जे आहे ते कमी व्हायला लागल्यामुळे तेही त्या ठिकाणी जे कॉल सेल केले होते ते लोक एक्झिट म्हणून कॉल बाय होतो त्यांच्याकडून, आणि जे नवीन लोक त्या ठिकाणी मार्केटमध्ये सपोर्ट लेवलला ट्रेड करण्यासाठी ट्राय करत असतात किंवा जे काही नवीन रिटेल ट्रेडर जे आहेत गॅप उघडले मार्केट पॉझिटिव्ह आहे आणि मला प्रीमियम ग्रीन ग्रीन कलरमध्ये दिसतो आणि मी त्या ठिकाणी ग्रीन साईडचा ट्रेड करतो, असे पण काही त्या ठिकाणी ट्रेड करणारे असतात ज्याला काही लॉजिक लावता येत नाही मार्केटमध्ये काम करताना, ते असे लॉजिक लावतात आणि मार्केटमध्ये काम करतात आणि मार्केटमध्ये एक आपल्याला एक शॉर्ट रिकवरिंग मूव्ह आपल्याला पाहायला मिळतो. मग ह्या ठिकाणी शॉर्ट कवरिंग मूव्ह जे मार्केटमध्ये पाहायला मिळाला मित्रांनो, ही शॉर्ट कवरिंग मूव्ह जी आहे हे आपल्याला पाहायला मिळाला, पण ह्या ठिकाणी अगेन काय झालं मित्रांनो, ह्या 44,000 जी लेवल ह्या ठिकाणी आहे मित्रांनो, ह्या 44,000 लेवलपासून आपल्याला मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग ह्या ठिकाणी आलं होतं, बरोबर आहे. म्हणजे मार्केट ह्या ठिकाणी स्ट्रॉंगली होल्ड करत होतं, म्हणजे ह्या लेवलला एक स्ट्रॉंगली रिस्पेक्ट करत होतं आणि ह्या लेवलपासून मार्केटमध्ये एक सेलर स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झालं, बरोबर आहे. जी ही प्राईसचं ब्रेकआउट डाऊन झालं होतं ह्या ठिकाणी पॅनिक सेलिंग प्राईसमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. मग अगेन ह्या ठिकाणी जेव्हा प्राईस फर्स्ट टाईम ह्या लेवलला हिट करायला जाते मित्रांनो, तेव्हा प्राईजमध्ये जे लोक ह्या ठिकाणी सेल करून बसतात त्यांना त्या प्रीमियमची जी साईज आहे, म्हणजे सपोज ह्या ठिकाणी जर 200 रुपीज प्रीमियम चालू असेल तर ठीक आहे 200 रुपीज प्रीमियम चालू आहे आणि ह्या ठिकाणी ह्यांना तो प्रीमियम कमी झाला प्रॉफिट दिसायला लागला, बरोबर आहे. पण मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंग मूव्ह आल्यामुळे त्यांना एक्सपायरीपर्यंत जे लोक ट्रेड करत असतात प्रीमियम होल्ड करत असतात तो प्रीमियम ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना अजून तो प्रीमियम जे आहे तो हायर रेंजला मिळाल्यानंतर त्यांना जास्त प्रॉफिट होण्याची शक्यता असतात, कारण त्या ठिकाणी ते रायटर आहेत, बरोबर, कॉल रायटर आहेत. मग त्या ठिकाणी ते काय करतात, हायर रेंजला मार्केट आलं की त्या ठिकाणी अजून मार्केटला सेल करतात, मग त्या ठिकाणी अजून मार्केटमध्ये ह्या पॅनिक सेलिंगमुळे मार्केट फॉल झालं होतं. मग तो त्या ठिकाणी मार्केटला जे निघून बाहेर जे बसले होते त्यांची एक जी लेवल आहे तो माइंडसेट जे आहे त्या ठिकाणी रेजिस्टन्सपर्यंत त्या ठिकाणी काम करत असतो, त्या लेवल्सला त्या ठिकाणी बिग प्लेअर ही त्या ठिकाणी ट्रेड करत असतात. त्या ठिकाणी काय होतं की मग तेही प्लेअर जे आहेत प्रॉफिट बुक करायला सुरुवात करतात, जे कॉल सेलर आहेत मार्केटमध्ये ते कॉल
बाय जे केलेले असतात ते कॉल सेल करतात, नवीन इनपुट जी राय म्हणजे कॉल रायटर जे आहेत त्या ठिकाणी कॉल रायटर रिपीट त्या ट्रेडमध्ये ट्रेड एक्झिक्यूट करतात, त्या क्वांटिटी स्केलिंग करत असतात आणि त्यामध्ये प्राईजमध्ये एक आपल्याला रिपीट फॉल पाहायला मिळतो. पण ह्या ठिकाणी रिपीट फॉल यायचे पण ह्या ठिकाणी कंडिशन आहेत मित्रांनो, जर प्राईजमध्ये जर लास्ट आवरमध्ये स्ट्रॉंगली ह्या ठिकाणी बाईंग प्रेशर आलेला आहे तर मार्केटमध्ये एक लक्षात घ्या की मार्केटमध्ये तुम्ही ऐकलं असेल की मार्केट ओपन बाय इमॅच्युअर्स आणि क्लोज बाय प्रोफेशनल्स, असं म्हणजे तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल तर ह्यावरती व्हिडिओ एक तुम्हाला एक ठिकाणी पाहिजे असेल तर मार्केटमध्ये कशाप्रकारे रिटेल ट्रेडर काम करतात आणि क्लोजिंग प्राईजमध्ये प्रोफेशनल लोक कशाप्रकारे काम करतात, म्हणजे कशाप्रकारे मार्केटचा ट्रेंड चेंज करण्यासाठी त्यांचा त्या ठिकाणी हात असतो, ह्या गोष्टीवर आपण त्या ठिकाणी एक व्हिडिओ बनवूया. तर मार्केटमध्ये काय झालं मित्रांनो, लास्ट आवर जो ह्या ठिकाणी स्विंग बनला होता, ह्या स्विंगच्या जर मार्केटच्या आणि ह्या जर हायच्या रेंजमध्ये जर मार्केट ह्या ठिकाणी ओपन झालं असतं तर मार्केटमध्ये एक आपल्याला पॉझिटिव्ह साईन पाहायला मिळालं असतं. काय झालं असतं, हे जे लेवलला जे लोक सेल करून बसले आहेत त्या लेवलला काय झालं, ते जास्त वेळ जर ह्या ठिकाणी जर समजा 1-2-3 तास जर ह्या ठिकाणी होल्ड केलं असतं आणि 12-12:30 नंतर जर मार्केट ह्या ठिकाणी जर हे लेवल काढत असतं तर हे जे लोक ह्या ठिकाणी सेल करून बसले त्या ठिकाणी त्यांची टॉप लॉस हिट व्हायला सुरुवात झाली असती आणि ते त्या ट्रेडमध्ये घाबरले असते आणि ती प्राईस घाबरले असते आणि ते ट्रेड जी म्हणून जी कॉल सेलर्स आहेत कॉल रायटर्स आहेत त्या ठिकाणी एक्झिट करायला सुरुवात झाली असते आणि प्राईजमध्ये एक अप साईडला मूव आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण प्राईज एवढी वीक होती मित्रांनो, कंटिन्युअस एवढं प्राईजमध्ये मुवमेंट आल्यामुळे प्राईज ह्या ठिकाणी सस्टेन झाली नाही आणि प्राईजमध्ये एक आपल्याला सेलिंग प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळाला. सेलिंग प्रेशर पाहायला मिळाला पण अगेन तुम्ही ह्या ठिकाणी जाऊन प्रिव्हियस चार्टवरती जाऊन पाहू शकता मित्रांनो, हा जे सपोर्ट जे आहे मल्टिपल टाईम ह्या ठिकाणी हिट होत आहे. जवळजवळ 4 टाईम हा सपोर्ट मित्रांनो हा हिट झाला. अगेन ह्या ठिकाणी ह्या प्राईजवरती प्राईजने सपोर्ट घेतला आणि ह्या ठिकाणी आपल्याला एक सेकंड हाफमध्ये जर 19 तारखेला म्हणजे 19 डेट जे आहे त्या ठिकाणी आपल्याला त्या प्राईजमध्ये एक शॉर्ट कवरिंग मूव अगेन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मग ह्या ठिकाणी आपल्याला सेलिंग प्रेशर कधी मिळाला असता, जो हा सपोर्ट जी बनला होता मित्रांनो, जे ह्या ठिकाणी जो सपोर्ट बनला होता, ही सपोर्टच्या खाली प्राईजनं 15 मिनिट क्लोज दिला असतं, एक चांगल्या प्रकारे सस्टेन केलं असतं, एक प्राईज ॲक्शन त्या ठिकाणी बनवलं असतं तर आपल्याला ह्या ठिकाणी एक म्हणजे पॅनिक सेलिंग त्या ठिकाणी मार्केटमध्ये पाहायला मिळाले असते. पण मार्केट हे स्ट्रॉंग असल्यामुळे मार्केटमध्ये जे प्रिव्हियस लो जे या ठिकाणी आहेत जे सपोर्ट जे आहेत हे त्या ठिकाणी स्ट्रॉंगली ॲक्ट करत आहेत, त्यामुळे मार्केटमध्ये रिपीट ह्या ठिकाणी आपल्याला एक रिपीट ह्या जे ट्रेंड ह्या ठिकाणी फॉलो होतात त्याचे रिव्हर्स आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग जे आहे ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. तर जो आहे 19 तारखेला काय झालं मित्रांनो, मार्केट एक बोथ साईडला मुवमेंट झाली, मार्केटमध्ये बोथ साईडला मुवमेंट झाल्यामुळे काय झालं, मार्केटनं अगेन त्या डेला स्ट्रॉंग क्लोजिंग दिलं. तर ह्या ठिकाणी बघा, मार्केट या ठिकाणी ह्या क्लोजिंग रेंजमध्ये ह्या ठिकाणी ओपन झालेलं, म्हणजे मार्केट एक मार्केटचा ट्रेंड जो आहे हा बुलिशमध्ये कन्वर्ट झालेला आहे, म्हणजे मार्केट ह्या ठिकाणी हायर रेंजला ह्या ठिकाणी होल्ड करायला लागलेला आहे. जर मार्केट जर ह्या ठिकाणी बघा ह्या लेवल्सला गेलं, 44,000 लेवलला गेलं की ह्या ठिकाणी आपल्याला एक सेलिंग प्रेशर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाला. पण ह्या ठिकाणी काय मार्केट जे आहे ट्राय करायला लागले की 44,000 लेवल जे आहे ह्या ठिकाणी क्रॉस करण्यासाठी ट्राय करायला लागले, म्हणून मार्केट हायर रेंजला होल्ड करायला लागले. तर लक्षात घ्या, पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये जर मार्केट हायर रेंजला जर त्या ठिकाणी कन्सोलिडेट करत राहिलं तर मार्केटमध्ये एक अपट्रेंड कंटिन्यू होण्याचं त्या ठिकाणी साईन असतं, तर एक पॉझिटिव्ह साईन मानलं जातं मार्केटमध्ये. तर आपल्याला फक्त त्या ठिकाणी वेट करायचं की ती लेवल कोणती ब्रेक करेल आणि त्या कोणत्या लेवलला आपल्याला त्या ठिकाणी अग्रेसिव्ह होऊन ट्रेड करायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रॉफिटचा आनंद घेता येईल. तर मार्केट ह्या ठिकाणी काय करायला लागलं, कंटिन्यू होल्ड करायला लागलं. पण ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो, तर जे ह्या ठिकाणी जे लोक ट्रेड करणार आहेत ही मार्केट व्हॉलाटाईल का राहणार आहे, कारण मार्केटमध्ये जी आहे एक ट्रेंड लाईन जी वरून मेंटेन होत आलेली आहे. बघा, एक ट्रेंड लाईन तुम्हाला दिसते या ठिकाणी, ही ट्रेंड लाईन जी आहे ह्या ठिकाणी एक ट्रेंड लाईन रेजिस्टन्स म्हणून काम करत असते. मी मागील 1-2 प्राईज ॲक्शन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की प्राईज ॲक्शनमध्ये जे सेलर जे आहेत सेलर फक्त एक रेजिस्टन्स लेवल हुडकत असतात मार्केटला सेल करण्यासाठी. तर हे रिपीट ह्या ठिकाणी ह्या ट्रेंड लाईनला आहेत मित्रांनो, 44,000 लेवलला ज्या ठिकाणी सेलर ॲक्टिवेट झाले त्या लेवललाही सेलर्स ॲक्टिवेट झालं. आणि रिपीट म्हणजे दुसरी गोष्ट, ट्रेंड लाईन ही एक सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करत असते, त्यांना ह्या ठिकाणी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून ही ट्रेंड लाईनच्या खाली प्राईज ओपन झाली. ट्रेंड लाईनच्या वर जर ओपन झाली असते तर प्राईज बुलिश सेंटिमेंटमध्ये आली आपण विचार केला असता आणि त्या ट्रेंड लाईन जर सस्टेन झाली असते तर प्राईज या ठिकाणी वरती जाऊ शकली असती. पण प्राईज ट्रेंड लाईनच्या खाली ओपन झाली आणि पहिले 5-15 मिनिटांमध्ये जी प्राईज जी आहे कंटिन्यू धडाधड फॉलो व्हायला ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. जर प्राईजला जर वरती जायचं असतं तर मित्रांनो या ठिकाणी होल्ड करू शकले असते आणि हे लेवल हळूहळू सेकंड हाफमध्ये काढून ह्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिटचा आनंद घेता आला असता. पण प्राईज त्या ठिकाणी होल्ड करू शकले नाही. मग ह्या ठिकाणी काय झालं, ही प्राईज ह्या ठिकाणी ट्राय करायला लागली की होल्ड करण्यासाठी. मग ह्या आजच्या मार्केटमध्ये, म्हणजे हे जे मार्केट आहे मित्रांनो, हे कधी 21 डेटचं मार्केट आहे, बरोबर आहे. ह्या 21 डेटच्या मार्केटमध्ये काय झालं, मार्केट ह्या ठिकाणी कन्सोलिडेट करते, बरोबर आहे, कन्सोलिडेट करते. पण मार्केट ह्या ठिकाणी काय झालं, जो हायर एक रेजिस्टन्स होता प्राईजमध्ये
तो रेजिस्टन्स ब्रेक करून प्राईस या ठिकाणी वरती गेली. वरती गेली प्राईजनं परत जेव्हा मार्केटमध्ये एक थोडंसं सेलिंग प्रेशर आपल्याला दिसला, हे प्राईजमध्ये एक सेलिंग आलं, हे सेलिंग आल्यानंतर काय झालं, हा जो रेजिस्टन्स ब्रेक झाला हे तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही टेक्निकल अनालिसिसमध्ये की रेजिस्टन्स ॲक्ट ॲज अ सपोर्ट, बरोबर आहे. आणि जो सपोर्ट जर ब्रेक झाला तर सपोर्ट ॲक्ट ॲज अ रेजिस्टन्स, ही थेअरी अशा प्रकारे काम करत असते. मग जर हा स्ट्रॉंग जो रेजिस्टन्स या ठिकाणी ब्रेक झालेला आहे तो तेवढा स्ट्रॉंग जर त्या ठिकाणी काम करत असला तर त्या ठिकाणी तो रेजिस्टन्स मित्रांनो स्ट्रॉंगली सपोर्ट म्हणून काम करणार, ठीक आहे. तर या गोष्टी समजत असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं. ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जसजसे आपल्या चॅनलचे सबस्क्राईब वाढत जातील तेवढे मी डिटेल्स प्राईज ॲक्शन व्हिडिओ या ठिकाणी आणायचा प्रयत्न करत राहील. तर ज्या मित्रांना आपल्याला ह्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील त्यांना आपल्या मित्रांना नातेवाईकांना ह्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. ज्या मित्रांनी डीमॅट अकाउंट ओपन केलं नाही त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये एंजल ब्रोकिंगमध्ये किंवा झिरोदामध्ये अकाउंट ओपन करू शकताय. ज्या मित्रांना आमचा बेसिक कोर्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहिजे त्यांनी दोन अकाउंट ओपन करायचे आणि दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील नंबरवरती कॉल करून सांगायचं की असे असे अकाउंट ओपन केले आहेत, ते चेकिंगनंतर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये बेसिक कोर्स करायला मिळेल. तर ह्या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो ह्या ठिकाणी जी सपोर्ट आहे हे बघ, कंटिन्यू प्राईस जेव्हा क्रॉस करून जात असते तर मी त्या ठिकाणी बाय कधी करायचं, इन्व्हेस्ट कधी करायचं आणि एक्झिट कधी करायचं एक स्ट्रॅटजी त्या ठिकाणी शेअर केलेली आहे. त्या ठिकाणी ती स्ट्रॅटजी आहे ती मित्रांनो इन्व्हेस्टिंगसाठी इंट्राडेसाठी त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. तर मी तुम्हाला त्या स्ट्रॅटजीमध्येही त्या ठिकाणी सांगितलं की 200 लाईन जी आहे ती कशा प्रकारे स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स त्या ठिकाणी काम करत असते. ज्या मित्रांनी ते व्हिडिओ पाहिलं नसेल त्या ठिकाणी कृपया जाऊन पहा जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये लॉस होण्याचा थांबू शकतो. तर ह्या ठिकाणी काय झालं, डायरेक्ट क्रॉस झालं, डायरेक्ट क्रॉस झालं या ठिकाणी. डायरेक्ट क्रॉस झाल्यावरती प्राईस त्या ठिकाणी जास्त होल्डही त्या ठिकाणी करू शकणार नाही मित्रांनो, जास्त होल्ड करू शकणार नाही, ती प्राईस त्या ठिकाणी सपोर्टला येणार. पण सपोर्टला आली मित्रांनो, सपोर्टला आली पण ह्या प्राईजमध्ये फास्ट मुवमेंट का झालं नाही, ह्या प्राईजमध्ये फास्ट मुवमेंट झालं नाही मित्रांनो. फास्ट मुवमेंट का झालं नाही एक लक्षात घ्या, जर प्राईजला जर ह्या ठिकाणी जर रेजिस्टन्स दिसत असतील मित्रांनो, जर ह्या ठिकाणी प्राईज ओपन झाली आणि प्राईजला जर वरती जायचं तर प्राईज ह्या ठिकाणी ऑप्शन बायर जर आपण असेल तर प्राईजमध्ये आपल्याला अशा प्रकारे मुवमेंट पाहिजे तर आपल्याला प्रीमियम फास्ट वाढणार आहे, किंवा असं फास्टमध्ये प्राईज खाली पडले पाहिजे तर आपल्याला त्या ठिकाणी एक प्रॉफिट चांगल्या प्रकारे होणार आहे. जर प्राईज जर ह्या ठिकाणी जर हळूहळू हळूहळू जर थांबत त्या ठिकाणी जर वरती चालले मित्रांनो तर त्या ठिकाणी योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट घेता येत नसतं. म्हणजे प्राईजमध्ये फास्ट मुवमेंट काय नाही, जेव्हा प्राईजला ह्या ठिकाणी एक जी डे हाय जे आहे या ठिकाणी बनलेला आहे तो त्या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून दिसत होता. परत 44,000 लेवल ह्या ठिकाणी स्ट्रॉंग रेजिस्टन्स होती, किंवा एक ट्रेंड लाईन ह्या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून काम करत होती. म्हणजे ह्या ठिकाणी मल्टिपल रेजिस्टन्स त्या ठिकाणी प्राईजला दिसत होतं, म्हणून त्या ठिकाणी प्राईजमध्ये एक जास्त ती मुवमेंट आली नाही. किंवा जी ह्या ठिकाणी जी प्राईजमध्ये जी एक रेजिस्टन्स लेवल आहे या ठिकाणी एक असं समजा की 43,933 जी लेवल आहे मार्केटमध्ये ती एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करते. तर मार्केट ह्या स्ट्रॉंग लेवलच्या वरती जाऊन ह्या ठिकाणी फिरून आलं नाही खाली. मार्केट जे आहे 43,900 लेवल 33 जी लेवल आहे त्याच्या आतूनच ह्या ठिकाणी फिरून आले, म्हणजे मार्केट ह्या ठिकाणी वीक आहे. मार्केट जो ह्या ठिकाणी बेरिश आहे ही मार्केटचा ट्रेंड ह्या ठिकाणी कंटिन्यू होऊ शकत होता, कारण मार्केट एवढं वीक आहे. मार्केट वीक आहे म्हणून ह्या ठिकाणी कॉन्फिडन्स नाही की ह्या सपोर्ट लेवलला बायर्सला त्या ठिकाणी बाय केला करायसाठी, आणि म्हणून ही प्राईस ज्या ठिकाणी हळूहळू वरती गेलेली ह्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि ह्या ठिकाणी आपल्याला ट्रेडचा ह्या आनंद घेता आला नाही, कारण ती प्राईस त्या ठिकाणी स्लोली मुवमेंट झाली. मग दुसऱ्या डेला काय झालं मार्केट ह्या ठिकाणी ओपन झालं, बरोबर. मार्केट ह्या ठिकाणी ओपन झालं, कंटिन्यू मार्केट ह्या ठिकाणी ट्रेंड लाईन सस्टेन करायला लागलं. म्हणजे ही ट्रेंड लाईन या ठिकाणी जी आहे मल्टिपल टाईम टेस्ट झालेली होती, म्हणजे ह्या ट्रेंड लाईनचा जी रेजिस्टन्स होता त्या ठिकाणी रेजिस्टन्स त्या ठिकाणी काम करणार नव्हता. आणि जे हे जे सेलर ह्या ठिकाणी 44,000 जे सेल करून बसले होते त्यांनाही त्या ठिकाणी एक भीती तयार व्हायला लागलेली होती. म्हणजे हे 44,000 लेवल जे ट्रेडर आहेत हे कधी घाबरायला सुरू होतील, जी 44,066 जी लेवल आहे किंवा 77 जे ह्या ठिकाणी लेवल आहे ह्या जी लेवल ह्या ठिकाणी जर प्राईस काढायला लागली असेल तर त्या ठिकाणी म्हणजे ही जो एरियातली एक जी लेवल बनली होती ती जर लेवल त्या ठिकाणी जर काढायला लागली असेल तर त्या ठिकाणी जे सेलर्स आहेत त्यांचे टॉप लॉस हिट व्हायला सुरू झाले असते आणि या ठिकाणी एक आपल्याला अपसाईडला बिग मूव्ह एक्सपायरी मूव्ह या ठिकाणी पाहायला मिळाला असता. पण या ठिकाणी काय झालं मित्रांनो, अगेन जे 44,000 एक प्राईस जे आहे ही फर्स्ट हाफमध्ये ह्या ठिकाणी ब्रेक करू शकली नाही आणि फर्स्ट हाफमध्ये ब्रेक करू शकली नाही. ह्या ठिकाणी आपल्याला ब्रेकआउट तर मिळालं पण ती प्राईस अगेन त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग सेलर्स तो स्ट्रॉंग एरिया असल्यामुळं ही ट्रेंड लाईनच्या वरती ह्या ठिकाणी होल्ड करू शकली नाही. जर मित्रांनो ती जर प्राईस ट्रेंड लाईनवरच्या वरती 44,000 वरती जर त्या ठिकाणी थोडा वेळ होल्ड करू शकली असती तर आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतं की त्या 44,000 लेवलच्या वरती प्राईस आपल्याला सस्टेन झालेली किंवा क्लोज झालेली आपल्याला पाहायला मिळाली असती. पण प्राईजनं त्या ठिकाणी क्लोज द्यायला असफल झाली, त्यामुळे प्राईजमध्ये एक रिपीट सेलिंग प्रेशर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तर चला तर पाहू इंट्राडे
डेमध्ये आज आपल्याला ट्रेड करण्यासाठी कशाप्रकारे प्लॅन मिळाला असता? इंट्राडेमध्ये मित्रांनो ट्रेड प्लॅन मी कशाप्रकारे केला होता? आज ही प्राईस ह्या ठिकाणी होल्ड झाली, बरोबर. मी ह्या ठिकाणी ट्रेड प्लॅन केला कारण माझी ह्या ठिकाणी एक प्लॅन होता की 44,077 जे रिजन लेवल मार्केट एक ब्रेकआउट केली असती तर मला ह्या ठिकाणी बाईंगसाठी प्लॅन करायचा होता. पण मी काय केलं मित्रांनो, हा जो एरिया आहे एक स्मॉल ट्रेंड लाईन मी ह्या ठिकाणी ड्रॉ केली होती. मी एक स्मॉल ट्रेंड लाईन एक स्मॉल ट्रेड इनिशिएट केला होता, पण ह्या ठिकाणी मला प्राईजमध्ये जास्त मुवमेंट दिसले नाही, त्यामुळे मी ह्या ठिकाणी ट्रेडमधून एक्झिट तर झालो. प्राईस कंटिन्यूअस ह्या ठिकाणी होल्ड करायला लागली. होल्ड करायला लागल्यानंतर काय झालं, मला कोणत्याही प्रकारचा ह्या ठिकाणी ट्रेड मिळाला नाही. जी प्राईजमध्ये मी ह्या ठिकाणी जो ट्रेड केला होता, म्हणजे जो ह्या ठिकाणी मी ह्या प्राईजमध्ये जो ट्रेड केला होता, त्या ठिकाणी जी स्लो मुवमेंट असल्यामुळं ही मी प्राईजमध्ये ह्या ठिकाणी थोडा वेळ होल्ड केल्यामुळे जो प्रीमियम आहे तो माझा डिके झाला. डिके झाल्यामुळे मला त्या ठिकाणी एक स्मॉल, म्हणजे जो माझी कॉस्ट टू कॉस्ट त्या ठिकाणी प्राईजला मी जो घेतलेल्या प्रीमियममध्ये एक एक्झिट करायसाठी ट्राय केलं, ठीक आहे. एक पटकन मी त्या ठिकाणी त्या प्राईजमधून एक्झिट केलं. जेव्हा ही प्राईज मित्रांनो ह्या ठिकाणी होल्ड करत 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 मला मी प्लॅनिंग केलं होतं की ही जी प्राईज आहे ही प्राईज जर ह्या ठिकाणी होल्ड करून जर ह्या ठिकाणी जर ही लेवल ब्रेक केली असती, म्हणजे एक ऑलरेडी एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी हे कॉल सेलर बसले आहेत, हे लास्ट स्विंगला ह्या ठिकाणी कॉल पुट सेलर ह्या ठिकाणी बसलेले आहेत, म्हणजे प्राईज ऑलरेडी व्हॉलाटाईलमध्ये आहे, म्हणजे ह्या ठिकाणी मल्टिपल लोक ह्या ठिकाणी ट्रेड करत आहेत. मग जर ह्या ठिकाणी जर प्राईज ह्या ठिकाणी जर ब्रेक केली असती तर ह्या साईडचे लोक घाबरले असती आणि ह्या ठिकाणी जी कॉल सेल आहे तो कॉल बाय झाला असता आणि ह्या ठिकाणी एक एक्सपायरी मूव्ह आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला असता. पण प्राईज काय झालं, प्राईज विकासल्यामुळे प्राईज ह्या ठिकाणी फॉल झाली. प्राईज फॉल झाली मित्रांनो, पण प्राईज फॉल झाली पण मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर लास्ट डेला ह्या ठिकाणी एक अपट्रेंड ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता, बरोबर आहे. अपट्रेंड का पाहायला मिळाला, हे अपट्रेंड पाहिल्यानंतर आपल्या ह्या ठिकाणी एक साईडवेज कन्सल्टेशन प्राईजमध्ये पाहायला मिळालं, म्हणजे मार्केटमध्ये एक बुलिश प्रेशर आहे. म्हणजे ह्या ज्या प्रकारे मार्केट ह्या ठिकाणी गेलेलं की ट्रेंड चेंज केला होता, तसं ह्या ठिकाणी ट्रेंड चेंज केला आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते का? नाही. म्हणजे मार्केट ही एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, तो स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करतो. म्हणून ही प्राईज ह्या ठिकाणी आली आणि ती रिपीट जो प्रिव्हियस स्विंगपासून जी म्हणजे सपोर्टपासून जी प्राईज सपोर्ट घेऊन वरती गेली होती, रिपीट ह्या ठिकाणी प्राईज आली आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर परत ह्या पुट सेलरने ह्या ठिकाणी क्वांटिटी ॲड सुरू केल्या. क्वांटिटी ॲड केल्यानंतर जे कॉल सेलरचे जे टार्गेट होतं ते टार्गेट ही या ठिकाणी याचे व्हायला लागलं होतं, त्या ठिकाणी त्यांना प्रॉफिट बुक करायला सुरुवात केली आणि एक एक्सपायरी मूव्ह जो आहे हे अशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाला. ह्या ठिकाणी पाहायला मिळाला मित्रांनो, पण अगेन ही 44,000 ह्या ठिकाणी लेवल प्राईज कंटिन्यूअस ह्या ठिकाणीपासून ट्रॅव्हल झाल्यामुळे ही लेवल जी आहे ही ब्रेक करू शकले नाही. अगेन ह्या ठिकाणी सेलर्स ह्या ठिकाणी एक्टिव्ह झाले, ट्रेंड लाईन त्या ठिकाणी ब्रेक होऊ शकली नाही, रिपीट प्राईज ह्या ठिकाणी येऊन होल्ड करायला लागले. तर चला तर पाहूया इंट्राडेसाठी टुमॉरोसाठी आपण कशाप्रकारे प्लॅन करू शकतो जेणेकरून आपल्याला एक ट्रेडमध्ये उद्यासाठी प्रॉफिटचा आनंद घेता येईल. एक लक्षात घ्या मित्रांनो, मार्केट जर उद्या ह्या रेंजमध्ये जर ओपन झालं, ह्या रेंजमध्ये जर ओपन झालं एक 5-7-10 मिनिटं जर वेट केलं आणि ही जर लो काढत असेल तर मित्रांनो ह्या लोमध्ये जेवढी फास्ट मुवमेंट येणार नाही, जेवढी ह्या सपोर्टला मार्केट ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी होल्ड करून ब्रेक करेल. म्हणजे जर मार्केट जर ह्या ठिकाणी जर डायरेक्ट जर समजा गॅप डाऊन ओपन झालं आणि ही जर लेवल होल्ड करत असेल आणि ही जर लेवल ब्रेक डाऊन करत असेल तर मग एक मार्केटमध्ये एक शॉर्ट कव्हर म्हणजे जे पुट सेलर जे आहेत ह्या ठिकाणी त्यांचं टॉप लॉस हिट होतील आणि ह्या ठिकाणी आपल्याला एक वीक मुवमेंट प्राईजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जेणेकरून एक आपल्याला पुट ऑप्शनमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतं. पण ही जर एरिया ह्या ठिकाणी ब्रेक झाला तर होऊ शकतं जास्तीत जास्त जी मुवमेंट आहे होऊ शकतं 43,555 रुपीजच्या आसपास ह्या ठिकाणी प्राईज येऊ शकते, किंवा 444 पर्यंत एक मुवमेंट येऊ शकते या ठिकाणी. पण लक्षात घ्या 43,444 रुपीजच्या जर ह्या ठिकाणी प्राईज जर खाली यायला लागली तर प्राईजमध्ये एक निगेटिव्ह प्रेशर या ठिकाणी तयार होईल आणि जर प्राईज जर ह्या ठिकाणी जर ही लेवल जर क्रॉस केली 43,444 जर ही लेवल या ठिकाणी क्रॉस करून ही जर प्राईज ह्या ठिकाणी डाऊन साईडला जर होल्ड करायला लागली तर ह्या ठिकाणी एक स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर आपल्याला मार्केटमध्ये अजून पाहायला मिळू शकतो. तर लक्षात घ्या मार्केट जर ह्या ठिकाणी म्हणजे हे एरिया जर ओपन झालं तर ह्या ठिकाणी मी स्मॉल क्वांटिटी प्लॅन करेल, जर मार्केट ह्या ठिकाणी मी जो जास्त क्वांटिटी जो प्लॅन राहील जो माझा ह्या ठिकाणी मार्केटने कन्सोलिडेट केल्यानंतर ही जो लो ब्रेक करत असेल मार्केट तर ह्या ठिकाणी मी ट्रेडसाठी प्लॅन करेल आणि ह्या ठिकाणी मी प्रॉफिट जाणार घेईल. जर मार्केट ह्या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झालं, जर ह्या लोच्या जर गॅप डाऊन म्हणजे ही जी लो बनलेलं आहे ह्या लोच्या जर गॅप डाऊन मार्केट ओपन झालं तर ह्या ठिकाणी मी प्राईज ॲक्शन कशाप्रकारे बनेल, ती प्राईज ॲक्शनला ह्या ठिकाणी मी ट्रेड करेल आणि मार्केटमध्ये ही प्राईज वरती जाईल का खाली जाईल ह्यासाठी जी प्राईज ॲक्शन सांगेल त्यावरून मी निर्णय घेईल. जर ही जी प्राईज आहे ह्या ठिकाणी ओपन म्हणजे फ्लॅट न ओपन होता, जर प्राईज जर ह्या ठिकाणी 44,000 लेवलचा जर आसपास ओपन झाली आणि जर ही जी आहे ही रेजिस्टन्स जी 44,000 लेवल जी आहे मल्टिपल टाईम टेस्ट झालेला आहे, तुम्ही ह्या ठिकाणी बघताय ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी एक भरपूर टाईम ह्या ठिकाणी रेजिस्टन्स टेस्ट झालेला आहे. जर प्राईज जर ह्या ठिकाणी जर मी 44,077 जर लेवल ह्या ठिकाणी वरती काढायला लागलं तर मी ह्या ठिकाणी एक बाईंगसाठी प्लॅन करेल. पण जर मार्केट जर ह्या ठिकाणी 44,000 लेवलला जर ट्रेड करत असेल रिपीट जर ह्या ठिकाणी सेलिंगसाठी येत असेल तर होऊ शकतं मार्केटमध्ये एक थोडंसं अजून जी स्क्वीज पॅटर्न जे आहे म्हणजे एक थोडासा जो हा पॅटर्न आहे एक स्क्वीज पॅटर्न व्हायचा राहिलेला आहे, तो पॅटर्न आहे स्क्वीज ट्रायंगल पॅटर्न ह्या ठिकाणी तयार होईल आणि प्राईज ह्या ठिकाणी एक ब्रेकआउट अपसाईड किंवा डाऊन साईडला आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. तर
लक्षात घ्या, उद्यासाठी प्लॅनिंग काय असणार आहे. जर प्राइस जर ह्या ठिकाणी जर कन्सोलिडेट करून जर ब्रेकडाऊन झालं तर आपल्याला स्ट्रॉंग क्वांटिटीसोबत आपण ह्या ठिकाणी ट्रेड करू शकतो. लक्षात घ्या, ह्याच्यानं तुमच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला जबाबदार राहणार नाही. ह्या ठिकाणी मार्केट अनालिसिस कशा प्रकारे करायचं, ट्रान्झॅक्शन कशा प्रकारे रेड करायचं, ह्या गोष्टी फक्त या ठिकाणी शिकवल्या जातात. तर मार्केट जर ह्या ठिकाणी ओपन झालं तर या ठिकाणी स्मॉल क्वांटिटीसाठी ट्रेड करेल आणि जे टार्गेट राहील माझं 43,555 रुपीज किंवा 43,444 रुपीजपर्यंत टार्गेट राहील किंवा जास्तीत जास्त ह्या लोपर्यंत टार्गेट राहील. हा जर लो ब्रेक केला तर ह्या ठिकाणी मी ट्रेडिंगमध्ये कंटिन्यू राहील, पण माझे टार्गेट जास्तीत जास्त राहील ते ह्या ठिकाणी राहील. मिडलच्या जे टार्गेटला जर प्राइस ह्या ठिकाणी होल्ड करायला तर त्या ट्रेडमधूनही मी त्या ठिकाणी एक्झिट करायला सुरुवात करेल. जर प्राइस जर ह्या ठिकाणी गॅप ओपन झाली तर ही जी लेवल ह्या ठिकाणी ब्रेक केली 44,077 जर लेवल ही क्रॉस केली तर माझं फर्स्ट टार्गेट राहील 44,133 लेवल टार्गेट राहील. नंतर जे टार्गेट राहिलं माझं 44,233 च्या आसपास माझं सेकंड टार्गेट राहील. तर मार्केट जर समजा 44,000 लेवलचा जर गॅप ओपन झाला तर मार्केट ह्या ठिकाणी कशा प्रकारे होल्ड करते, जे प्राइस एक्शन बघून मी ह्या ठिकाणी ट्रेड करण्यासाठी प्लॅन करेल. तर ही उद्याचा ट्रेडिंग प्लॅन तुम्हाला समजला असेल, तर प्राइस एक्शन जर तुम्हाला ह्या ठिकाणी समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. जे मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या मित्रांनी त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा. जे मित्र आपले लॉसमध्ये आहेत त्यांना प्राइस एक्शन शिकायचे असेल तर त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका आपल्या नातेवाईकांना. असे छान छान व्हिडिओ जर तुम्हाला डिटेल प्राइस एक्शन कशा प्रकारे ट्रेड करायचे व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या मित्रांना नातेवाईकांना ह्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.